नमस्कार मित्रांनो, आपले ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समवृत्त शंकूचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर कोन शिकलो. चला, ह्या व्हिडिओमध्ये आपण समवृत्त शंकूचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर कोन ह्यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे बघूया. थॉमस, बघ, इथे नवीन इमारत बनत आहे. हो मानस, बघ, त्या काकांनी आत्ताच एक गोणी रेती जमिनीवर टाकली आणि जर तू लक्षपूर्वक बघितलेस तर बघू शकतोस की ही रेती जमिनीवर एक शंकू कोण बनवत आहे. ओ थॉमस, हा तर खरंच शंकवाकार आहे. तू सांगू शकतोस का की एक गोणी रेतीमध्ये साधारण किती रेती असेल? हे तर खूपच सोपे आहे. चल, आपण ह्याचे उत्तर गणिताचा आधार घेऊन शोधूया. ह्याचा अर्थ की गणिताची वेळ आहे. चल मानस, काकांनी जमिनीवर एक गोणी रेती टाकली आहे. हा ढीक तर एक शंकवाकार आहे. आणि तुला माहित आहे का की कुठल्याही वस्तूने व्यापलेली जागा त्याच्या घनफळाच्या व्हॉल्यूम इतकी असते? ह्याचा अर्थ ह्या ढिगामध्ये जितकी रेती आहे, दुसऱ्या शब्दात एक गोणी रेती ह्या शंकवाकार रेतीच्या घनफळा इतकी व्हॉल्यूम इतकी आहे. मला शंकूच्या घनफळाचे सूत्र लक्षात आहे. कुठल्याही समवृत्त शंकूचे घनफळ 1/3 πr² आणि h गुणाकार असते, जिथे r शंकूच्या तळाची त्रिज्या आणि h त्याची उंची आहे. परंतु थॉमस, हे कठीण आहे. आपण हे बघू शकतो की ह्या रेतीच्या ढिगाची उंची ह्याच्या तळावर लंब आहे, म्हणून हा एक समवृत्त शंकू आहे. आणि आपण ह्याच्या तळाचा व्यास मोजून त्याच्या तळाची त्रिज्या तर काढू शकतो, परंतु त्याची उंची मोजू शकत नाही. मग आपण ह्याचे घनफळ कसे काढू शकतो? अरे तुला लक्षात नाही का मानस की कुठल्याही समवृत्त शंकूच्या तिरकस उंचीच्या वर्गाला आपण पायथागोरस प्रमेयावरून त्याच्या तळाची त्रिज्या आर आणि उंची एचच्या वर्गाच्या बेरजेच्या रूपात लिहू शकतो. अरे हो, आणि आपण ह्या शंकवाकार रेतीच्या ढिगाच्या तळाचा व्यास आणि तिरकस उंची मोजू शकतो. चला, आता आम्ही पटकन हे मोजून घेतो. ह्या शंकवाकार रेतीच्या ढिगाचा व्यास 42 cm आहे आणि त्याची तिरकस उंची 29 cm आहे. कारण शंकवाकार रेतीच्या तळाचा व्यास 42 cm आहे, त्या आधारे तळाची त्रिज्या 42 अर्धे म्हणजे 21 cm असेल. चल, आता आपण इथे अनुक्रमे एल आणि आर च्या जागी रेतीच्या ढिगाची तिरकस उंची 29 cm आणि त्याच्या तळाची त्रिज्या 21 cm लिहूया. बघ मानस, अशा प्रकारे आपण सोडवून आपल्याला ह्या शंकवाकार रेतीच्या ढिगाची उंची 20 cm मिळेल. अरे वा, चल आता मी लगेच ह्या सूत्रामध्ये आर आणि एचच्या जागी अनुक्रमे शंकवाकार रेतीच्या ढिगाची त्रिज्या 21 cm आणि उंची 20 cm लिहून सोडवतो. थॉमस, आपल्याला आपले उत्तर मिळाले. एका रेतीच्या गोणीमध्ये 9240 cm³ रेती असते. शाबास मानस. चला, आता आपण आपल्या जगात परत जाऊया आणि मग आपण तुझ्या घरी खेळायला जाऊ. ह्या उदाहरणावरून आपण पाहिले की कशा प्रकारे समवृत्त शंकूचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर कोन ह्यावर आधारित आपल्या दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडवू शकतो.